उपदल्पका प्रमुख चषक 2020 मध्ये हार्दिक स्वागत आहे. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा सलग दुसरा दिवस नवीन वर्षामध्ये या स्पर्धेला अर्थात 1 जानेवारीला या स्पर्धेला सुरुवात झालेली आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस 2 जानेवारी आपल्याला पाहायला मिळते. निश्चितपणे एक अंजूर संघाच्या संघालेखन नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे श्रीमत वल बी या संघाला. आतिश पाटील सलामीर आणि त्याच्या समवेत बुम बुम परेश भोईर आपण पाहतोय. टोपनर ऑन द ग्राउंड सलामी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मेंडेटरी पॉवर पहिले षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्गवर गोलंदाज निश्चितपणे अंजूर संघाकडून येतोय. सुदर्शन पाहूया पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारचे दर्शन घडवतोय. आमचे दोन्ही पंच मैदानामध्ये आपण पाहू शकता पूर्णपणे सज्ज झालेले आहेत, तयार झालेले आहेत. तर पहिले षटक घातल्यासाठी संघाकडे चेंडू सोपवलेला आहे सुदर्शन याच्या हातामध्ये. दोन षटक ऑलफिल्ड मध्ये आपण पाहतोय कारण मेंडेटरी पॉवरचा पहिलं षटक मार्गस्थ आहे सुरू होतोय. डावकोशैलीचा शैलीदार फलंदाज अतिश स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय परेश भोईर. अतिश पाटील आणि परेश भोईर टू ओपनर ऑन द ग्राउंड. सुदर्शन षटकाला सुरुवात करतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय परेश महाजन मॅन फ्रॉम कोण आणि स्क्वेलिकचे पंच भाऊ पाटील मॅन फ्रॉम खारबाव. हे दोन पंच आपण ऑन ग्राउंड पाहू शकता. सुदर्शन गोलंदाजी मार्गवर सामनाकडे फलंदाज आतिश पाटील पहिल्या षटकामधील पहिलाच चेंडू. यावेळी अप्रतिम चेंडू नक्कीच अप्रतिम चेंडू आपण पाहतो. खोलवर टप्प्याचा चेंडू बचतमक पद्धतीने हा चेंडू खेळून काढलेला आहे एका धावेसाठी अतिशयने. अतिशय एका धावेने आपला अकाउंट ओपन करतोय आणि संघाचा अकाउंट ओपन होतोय एका धावेने. खेळमध्ये थोडस परिवर्तन केलं जातं कारण डावखुरे आणि उजव्या शैलीचा फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय. आता मात्र उजव्या शैलीचा फलंदाज परेश भोईर सज्जवतोय. थर्डमॅन फाईन लेग 30 सर्कलमध्ये पॉइंट 30 सर्कलमध्ये कवरी 30 सर्कलमध्ये एक्स्ट्रा गुड 30 सर्कलमध्ये आपण पाहतोय. त्यानंतर वाईडेस मिड विकेट 30 सर्कलमध्ये आणि मिड ऑफ इस 30 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी केवळ दिशा दिलेली आहे स्कोर ऑफ विकेट. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. ऑलफिल्ड मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय फेकी केला जातोय तोपर्यंत धावांची लयलूट करताना दोन्ही फलंदाज 3 धावा पूर्ण करतात आणि 3 धावीने परेश भोईर आपला अकाउंट ओपन करतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 3 ने वाढून चालली ते 4. संत मात्र सावध सुरुवात आपण पाहतोय श्रीमत वल बी या संघाकडून. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये यंदाच्या अंगामध्ये चांगलं प्रदर्शन श्रीमत वल बी संघाचा राहिला होता आणि गेल्या वर्षीच्या चॅम्पियन ट्रॉफीचा विजेता संघ श्रीमत वल हा ठरला होता. सुदर्शन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवर सामना करे फलंदाज डावखुरे शैलीचा आतिश पाटील. यावेळी सरळ बॅटने चेंडू डाऊन द ग्राउंड खेळला. प्रतिमा चौकार आपण पाहतोय. क्लास फटका स्ट्रेट ड्रायचा फटका लॅंग ऑफ अँड लॉंग यांच्या मधून चौकार वसूल केलेला आहे. चौकारने धावसंख्या येतो आकार धावसंख्या 4 ने ओढून दिली ते 8. याला स्विप करण्याचा प्रयत्न जोरदार अपील तिथे आपल्याला पाहायला मिळतोय मात्र पंच संपत नाहीत. दरम्यान गुरुसे येथून क्रिकेटचे कट्टरचार्य प्रकाश भोईर यांच्याकडून जालंतराचा खारबाव न्यून क्लब खारबावने खास करून उपतालुका प्रमुख चषक 2020 साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी आमच्या कॉमेंट्री पॅनल साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद प्रकाश भोईर गोडसे आपलं हार्दिक स्वागत आहे चषकामध्ये. सुदर्शन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवर सामना फलंदाज अतिश पाटील. यावेळी कळला चेंडूला पुश केलेला आहे. पुश करू खुश राहो एका दावीने समाधान मानतोय फलंदाजाने एका दावीने धावसंघडून झाले ती 9. धारांश राजकुमार पाटील सुरे यांच्याकडून आयोजन नियोजनासाठी
हार्दिक शुभेच्छा. त्यांचं असं म्हणणं आहे की अतिशय उत्कृष्ट नेट अँड क्लेन टेलिकास्ट आणि भविष्य स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळत आहे आणि त्यांच्याकडून नक्कीच या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धारांश, आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. सुदर्शन पहिले षटक आलो सामना करत फलंदाज परेश यावेळी आउटसाइड ऑफस्टंप चेंडू निघून जातो विषयाच्या हातामध्ये आणि षटकाची समाप्तीचा षटक पहिल्या षटका समाप्ती आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर श्रीमंत वर्ल्ड बी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 9. संत आणि सावध सुरुवात आपण पाहतोय. स्वयंभू युवा प्रतिष्ठान स्टँडच्या बाजूला जी लाल कलरची गाडी आहे फोर व्हीलर गाडी, त्या गाडीची सूर्याची किरण त्या गाडीवर पडत आहेत त्या काचेवर आणि ती परावर्तित होऊन या मैदानाच्या आत येत आहेत. विनंती असेल आपण व्यवस्थित ती गाडी पार्क करावी. धन्यवाद. ती गाडी आपण पार्किंग झोन मध्ये पार्क करायची आहेत कारण त्रास होत आहे आणि ज्याही कोणाची ती गाडी असेल त्याला विनंती असेल की आपण ती गाडी पार्किंग झोन मध्ये पार्क करायची. पहिल्या षटक समाप्तीनंतर संत सावध सुरुवात आपण बघतो. शिलुमता वल बी या संघाची बिनबाद 9. अतिश पाटील खेळतो आपल्या वैयक्तिक 6 धावसंख्यावर, परेश खेळतो आपल्या वैयक्तिक 3 या धावसंख्यावर. गोलंदाज मार्कवर प्रतीक येतोय. अतिशय भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. नाही साल का तोहफा खारभाव क्रिकेट का धमाका, जांत्राचा खारभाव आणि न्यून क्लब खारभाव आयोजित उपतालुका प्रमुख चषक 2020 ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. दुपारच्या 17 हा सामना शिलुमाता वर्ल्ड बी विपक्ष निषेधक अंजूर या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कृपया वेळ कमी खर्च करायचा आहे, वेळेच्या बाबतीत निषेधक अंजूर संघाने सहकार्य करायचं आहे. प्रतीक गोलंदाजी मार्गो सामनागर फलंदाज अतिश, प्रतीक तो अतिश. यायला हुक केलेल्या चेंडूला अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. अतिश पाटील याच्या बॅट मधून आणि चेंडू जाते डीप फाईन लेग रिजन मधून सीमा पार चौकार. शॉर्ट डिलिव्हरी होती आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना आपण पाहतोय. अतिश पाटीलला अशा प्रकारचे चेंडू मिळणं एक पर्वणी असते, एक मेजवानी असते आणि त्या मेजवानीचा स्वीकार करून फाईन लीग क्षेत्रामध्ये हा चेंडू सी मारेशी बाहेर जातो 4 धावांसाठी. चौकार धावसंख्या झाली ते 13. ही लॉर फुलटा चेंडू, चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये टोलवलेला आहे एका धावीसाठी. एका धावीने धावसंख्या हलूस फुडू शकते. धावसंख्या 1 ने अडून होते ती 14. लख्य सूर्यप्रकाश आयडल क्रिकेट कंडिशन हलवारा वारे वाहताना आणि खरबावच्या मैदानामधून या स्पर्धेचा ट्रिपल एस आणि युट्यूबच्या माध्यमातून टेलिकास्ट केलं जाते. अतिशय भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. 1 जानेवारी पासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. 2 जानेवारी या स्पर्धेचा हा दुसरा दिवस, 5 दिवसीय स्पर्धा आणि सुपर संडे मध्ये या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण अनुभवणार आहोत. प्रत्येक सामना करायला फलंदाज परेश यावेळी मात्र चेंडूला फिरको. ज्या पद्धतीने आखूड टप्प्याचे चेंडू हा गोलंदाज हाताळतोय आणि त्या अनुषंगाने नक्कीच ज्या पद्धतीनं रूम शफलता आणि अक्रॉस द लाईन त्यानंतर टेक्निक पॉवर या सर्व गोष्टींचं मिश्रण खेळून हा फटका खेळतोय आणि मिडविकेटच्या वरून हा सी मारेशी बाहेर जातो 6 धावांसाठी. धावसंख्या 6 मुसंडे माझ्या धावसंख्या 6 एवढं होते 20. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताला नाही. फायनल एक रिझन मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातो 1/42 होतो पंचांकडनं. एका धावीने धावसंख्या झाली 21. गेल्या वर्षीच्या हंगामाचा विचार केला तर याच फलंदाजाने 2 मैदानावर सर्वात लांब पल्ल्याचा षटका ठोकण्याचा विक्रम केला होता. खाडे मैदानावर बुम बुम परेश भोईर याने लांब पल्ल्याचा षटकार खेचला होता आणि त्यानंतर बंदरे ते कालेर मैदानावर याच फलंदाजाने सर्वात लांब पल्ल्याचा षटकार खेचला होता. नॉन स्ट्रिंगला आपण पाहतोय परेश भोईर, मात्र सामना करायला फलंदाज अतिश पाटील. यावेळी मात्र चेंडूला टोलवलेला आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय.
तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज आतिश पाटील आणि एका धावीने शिलोमत वल बिया संघाची धावसंख्या घडून दिलेली होती 22. मनाप्रमाणे चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये आणि त्याच कारणाचं थोडासा एक आश्चर्य व्यक्त केलं जाते आतिश पाटील मार्फत, कारण फुलटॉस चेंडू ही आतिशसाठी मेजवानी असते, मात्र एकच धाव समाधान व्यक्त करतोय. प्रत्येक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवर सामनागर फलंदाज परेश. यावेळी अप्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ निघून जातो एकशेच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि दोन षटकाची समाप्ती नंतर शिलोमत वर्ल्ड बी संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 22 विदाउट लॉस एंड ऑफ द सेकंड ओव्हर. एक प्लस फॅक्टर आपण पाहतोय सुभाष की कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये. परेश आणि आतिश वेल सेटल झाले, दोन चौकाराच्या मदतीनं आतिश खेळतोय वैयक्तिक 12 धावसंख्येवर आणि एक षटकाराच्या मदतीनं 9 धावांचं योगदान परेश देतोय. एकूण धावसंख्या 12 चेंडूचा सामना करताना दोन षटकांच्या अंती 22 धावा. मित्रांनो आपण पाहणार आहोत वन मॅन शो विकी म्हात्रे आणि अबू स्पोर्ट्स खार्डी आयोजित क्रिकेट फेस्टिवल स्वराज्य खार्डी 2020 आपल्याला पाहायला मिळेला 23 जानेवारी ते 26 जानेवारी 2020 डिनर स्पर्धा असणार आहे आणि नक्कीच माननीय विकी शेट म्हात्रे आणि अबू स्पोर्ट्स खार्डी संघाचे ही देण आपल्यापर्यंत घेऊन आलेले आहेत. 23 जानेवारी ते 26 जानेवारी पाहायला विसरू नका. मागच्या वर्षाचा विचार केला तर जांतराचा खारबाव संघाने त्या स्पर्धेमध्ये दिवसपूर दिवा संघाला पराभूत करून त्या चषकावर नाव कोरलं होतं. जांतराचा खारबाव संघाने चांगलं प्रदर्शन केलं होतं आणि नक्कीच सर्व रात्रभर खारबाव गाव झोपला नव्हता. हाय व्होल्टेज सामना झाला होता, अतिशय रंगतदार आणि अतिशय उत्कंठावर्धक तो सामना झाला होता. शेवटच्या क्षणापर्यंत समजत नव्हतं की कुठला संघ विजयाचा शिल्पकार असेल. तर वळूया सामन्याकडे. गोलंदाजी मार्गावर अतिश येतोय. सामनागर फलंदाज आतिश, आतिश टू आतिश. यावेळी चेंडूला फिरकावून दिली, डावखुरा फलंदाज आतिश धावांचा भुकेला होता. अकूट टप्प्याचा चेंडू मिळाला, हुक शॉटचा फटका आणि ती भूक पूर्ण करतोय. स्क्वेअर लेगच्या वरून, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून जाणारा हा दिमागदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या 6 मुसळणे मारते, धावसंख्या 6 वाढून झालेली आहे ती 28. स्वागत केलेल्या अतिशयाचा फलंदाज अतिशयने. आतिश पुन्हा एकदा आपल्या बॉल मार्गावर सामना करायला डावखुरी शैलीचा शैलीदार फलंदाज आतिश पाटील. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका. शॉर्ट डिलिव्हरी, शॉर्ट अम पूल केलं, पॉवरफुल, वंडरफुल, सुपरफुल, चिअरफुल अँड ब्युटिफुल अप्रतिम षटकार. बॅक टू बॅक दोन षटकार पेश केलेले आहेत आणि षटकार मध्ये डील करताना दोन चेंडूंवर आपण पाहतोय आतिश पाटील फलंदाज. अप्रतिम फलंदाजांनी थोडस चिंतेचं वातावरण आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये. थोडस दडपणाखाली येतोय गोलंदाज आतिश. आतिश याच्या विरुद्ध अतिश पारी खेळताना आतिश पाटील फलंदाज. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आतिश पुन्हा एकदा सामना फलंदाज आतिश. यावेळी मात्र हवा त्याचा फायदा उचल दिलेला आहे, मात्र दिशा भरकटली आहे. पंचांचं वाईट चषक अवांतर वाईटच्या रूपाने धावसंख्या सिंगल वडून झालेली आहे ती 35. दबाव जाणवतोय इथे, मात्र दोन षटकार खर्च केल्यानंतर आतिशवर आणि त्याच कारणास हा चेंडू थोडासा स्वैर. युवा गोलंदाज आहे आणि युवा गोलंदाजावर अशा प्रकारचा जर सिनियर खेळाडू थोडासा दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर दबाव हा येणारच. आतिश पुन्हा एकदा आपल्या बॉली मार्गावर सामनागर फलंदाज आतिश. गोलंदाज आतिश आणि फलंदाज आतिश. यावेळी चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा दिशा भरकटतोय. बॅक टू बॅक दोन वाईट चेंडू आपण पाहतोय आणि धावसंख्या सिंगल ने पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या 1 वाढून होते ती 36. आतिशने थोडस सावरायला हवं स्वतःला, कारण तुमच्याकडे चांगली टॅलेंट आहे, चांगलं स्किल आहे, तू चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करू शकतो. मात्र दबाव न घेता एक नॅचरल गोलंदाजी करणं अपेक्षित. आतिश पुन्हा एकदा सामना करत फलंदाज आतिश.
दोन स्वेर चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू पूर्णपणे खोलून ठेवला होता फलंदाजाला. अप्रतिम डिलिव्हरी आपण पाहतोय. यॉर्कर लेंथचा चेंडू आणि यॉर्कर याला क्रिकेटचा कॅन्सर म्हटलं जात आहे. नक्कीच मित्रांनो, वीरेंद्र सेहवाग याने समोरच्या कक्षामध्ये अतिशय उत्कृष्ट उल्लेख केला होता की क्रिकेटमध्ये दोन गोष्टींचा सन्मान केला जाईल, पहिलं म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. नक्कीच इच्छाशक्तीला थोडस प्रबळ केलं. पहा दबाव कसा जुगारून द्यायचा याचं उत्तम उदाहरण इथे मात्र आतिशने सादर केलं. ब्लॉक होल्ड मधला चेंडू, अप्रतिम चेंडू आतिश मार्फत, चांगली वापसी या चेंडूवर केलेली आहे आतिश या गोलंदाजाने. युवा गोलंदाज आहे. यावेळी सामनावीर फलंदाज परेश. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलेला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे, प्रयत्न केला जातोय आणि तोपर्यंत दोन धाव पूर्ण करतात फलंदाज. या दोन धावीने शिलो मात्र वर्ल्ड वीस संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या दोन एवढून झाली ती 39. आयबा खेळसाठी क्रीडा रसिकांसाठी सुवर्ण संधी आयोजकांकडून प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. फक्त प्रेक्षकांसाठी ही सुवर्ण संधी असेल, खुश खबर असेल. सीमारेषी बाहेर जर षटकार येईल त्याला कॅच मध्ये कन्वर्ट करा, आयबा कॅच घ्या आणि 100 रुपये प्राप्त करा. अतिशय उत्कृष्ट फटका आणि मी म्हणणे अगोदरच प्रेक्षकांमधून आता आवाज यायला लागतोय, ये उडा या. सिद्दीक भाबे नंतर सुभाष दुधुमा ये उडा या हे शब्द वापरत आहेत आणि आपण पाहतोय 45 धावा धावफळकावर. आणि आता मात्र वर्ल्ड संघाची स्थिती आपण पाहतोय खूप जबरदस्त झाली आहे. संख्या आपण पाहतोय 45 तीन षटकांची ते समाप्त झालेली आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर श्रीमंत वर्ल्ड बी संघाची धावसंख्या झालेली होती बिनबाद 45. एक जमेची बाजू मोठी सर आपण पाहतोय कारण कोणताही फलंदाज इथे बाद झालेला नाही. येणाऱ्या फलंदाजामध्ये स्ट्रॉंग बॅटिंगला नाही, प्रतीक भोईर याचं येणं बाकी आहे. त्यानंतर वैभव चांगली बॅटिंगला नाही जर श्रीमंत वर्ल्ड बी संघाचा जर विचार केला तर. वर्ल्ड संघाची आपण पाहतो एक भक्कम स्थिती इथे मात्र निर्माण होतोय कारण चार षटकांच्या सामन्यामध्ये जवळपास तीन षटकांमध्ये 45 धावा पूर्ण करतोय वर्ल्ड संघ. कारण हे अतिशय महागडं षटक ठरत आहे. पहिल्या षटकात 9 धावा खर्च झाल्या, दुसरं षटक प्रतीकने हाताळलं 13 धावा खर्च केल्या. मात्र युवा गोलंदाज आतिश तीन षटकार खर्च करून दोन वाईट चेंडू हाताळून एक दुहेरी आणि एकेरी धाव अशा 23 धावा खर्च करतोय. मयूरला अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. नक्कीच तिसरं षटक मुळीसर आपण पाहतोय अतिशय महागडं षटक हाताळलं होतं. ते 23 धावांचं अतिशय गोलंदाजाने अतिशय विरुद्ध अतिशय आणि परेश यांनी अतिशय पारी केली होती. मयूर होते गोलंदाजी मार्गावर शेवटचं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना मध्ये आपण कान्हाई पाय संघाला आपण एक्शन मध्ये पाहणार आहोत. मयूर आपण पाहतोय रणनीती थोडीशी वेगळी कारण मयूर फ्रंटलाईन गोलंदाजी रूपाने बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे. यावेळी मात्र दिशा भरकटतोय गोलंदाजाने. परिणाम स्वरूप 5 वाईटचा शेवट आहे. अवंतर वाईटच्या रूपाने धावसंख्या सिंगल एवढून होते 46. प्रेक्षकांसाठी अतिशय उत्कृष्ट स्टँडची व्यवस्था इथे केली गेली आहे. आपण पाहू शकता स्वयंभू युवा प्रतिष्ठान स्टँड, त्यानंतर न्यून क्लब स्टँड, जांतराचा स्टँड असे स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी और कल्याणचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आणि पूर्णपणे खोलून ठेवला होता फलंदाजाला. स्वर्गीय लताबाई हनुमान पाटील स्टँड आपण पाहू शकता. हे चार स्टँड प्रेक्षकांसाठी इथे उभारण्यात आलेले आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न
एक धाव पूर्ण फलंदाज चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. दोन चेंडूंवर आपल्याला पाहायला मिळालंय. पहिला चेंडू स्वेर चेंडू हाताळल्यानंतर त्या मात्र वापसी केलेली आहे मयूर या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय युवा गोलंदाज मयूर मार्फत. नक्कीच बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण कधी कधी एखादा नवीन गोलंदाज येताना पाहत असतो आणि त्याच अनुषंगानं या स्पर्धेत हा न्यू सिद्धिविनायक स्पोर्ट्स अंजूर संघाचा युवा खेळाडू मयूर. मयूर शेवटचे षटक हाताळतोय. सामना गोलंदाज परेश यावेळी चेंडूला फिरकून दिलेला. एक फोर्सफुल फटका होता आणि लगेच अशा पद्धतीने फटके खेळणं खूप प्रेरणादायी असतं कारण परेशकडे चांगली शारीरिक शक्ती आहे आणि त्या शारीरिक शक्तीचा टॅलेंटपूर्ण तंत्रशुद्ध पद्धतीनं फायदा करून देतोय आपल्या संघासाठी. सहा धावांची धावसंख्या 50 पुढे सरकताना पोहोचते ते 53 पर अर्धशे तिघी धावपळ झलकलं जात आहे. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय यावेळी. अतिशय उत्कृष्ट करारा ऑनड्रायचा फटका लॉंग ऑन रिझन मध्ये एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा चांगले रनिंग बिडिंग विकेटने पूर्ण करतात फलंदाज. या दोन धावेने श्रीमंत वर्ल्ड 20 संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या वाढून होती ती 55 लगेच आतिशकडे अनुभव आहे आणि आतिशने जाणलं होतं की आपण एक धाव अतिशय जलद गतीने घेतली तर दुसरी धाव देखील पूर्ण होऊ शकते. तो आत्मविश्वास होता. योग्य समन्वयानं या दोन धावा पूर्ण करतोय शिवमाता वर्ल्ड 20 संघ. धावसंख्या पोहोचते 55 वर. मयूर सामना फलंदाज परेश यावेळी मात्र फायनला खेळण्याचा प्रयत्न होता. एक छोटी धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का पाहूया. मात्र तिसरी धाव पूर्ण केली जात नाही. लेग बायचा इशारा देतोय पंजनगणनाने. या दोन धावीने धावसंख्या घेऊन चालली ते 57. एका नाट्यमय सर्कसमय क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळालं होतं मागील चेंडूवर. नक्कीच सर्वोच्च भागीदारी आपण पाहतोय. 57 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आतिश आणि परेश यावेळी मिस टायमिंग फटका आहे. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज एका धावीने. धावसंख्या झालेले ते 58 आणि 59 धावांचं लक्ष आहे ते न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघासमोर. तर या स्पर्धेमधील सर्वोच्च भागीदारीचा विक्रम या दोन फलंदाजांनी केलेला आहे. आतिश पाटील आणि परेश भोईर या दोन फलंदाजांमध्ये तब्बल 58 धावांची भागीदारीचा विक्रम प्रस्थापित झालेला आहे. एक नवीन विक्रम या चषकामधील आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आमच्या सन्मानीय ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळली जाते माननीय श्री रमेश तरे साहेब आमचे रजा घेताना त्यांच्याच नावाने ही स्पर्धा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. उपतालुका प्रमुख चषक 20-20 यंदाच्या वर्षाचं एक वैशिष्ट्य आपण पाहतोय कारण जे आपण स्कोरबुक वापरत आहोत ते भिवंडी क्रिकेट असोसिएशन स्कोरबुक भिवंडी क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त आणि त्यांनीच छापलेले प्रिंट केलेले स्कोरबुक आपल्याला पाहायला मिळतात. यंदाच्या वर्षाचं हे वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक स्पर्धेसाठी स्कोरबुक वापरले जात आहेत आणि हे स्कोरबुक नंतर सबमिट करायचे ते BCA कमिटीकडे. याचं कारण असं आहे की या हंगामामध्ये ज्या स्पर्धा होतील ज्या स्पर्धांमध्ये जे खेळाडू खेळतील त्यांचं गुणांकन केलं जाईल आणि ते गुणांकन वर्षाच्या अंतिम एक दिवस असा ठरवला जाईल की ज्या वेळेला लगेच बेस्ट प्लेयर बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन बेस्ट फिल्डर या सर्व गोष्टी त्यावेळेला त्या लगेच सेरेमनीमध्ये घेतल्या जातील. BCA मार्फत तो कार्यक्रम असेल. नक्कीच वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वोत्कृष्ट फलंदाज सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि राजू स्टार अशा कॅटेगरी आपण पाहणार. सर्वोत्कृष्ट संघही निवडला जाईल यासाठी हे स्कोरबुक आपण पाहतोय. BCA स्कोरबुक आणि BCA हे स्कोरबुक उपलब्ध करून दिलेले आहेत. तर श्रीमंत वर्ल्ड 20 संघाने
धावपळीकडे धाडस झलकवलेल्या त्या 58 आणि 59 धावांचं लक्ष ठेवलेलं निसुद्याक अंजुर्या संघासमोर. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण बघा या मैदानासाठी विशेष सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे. 8 दिवस त्यांची अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळाली होती. एकनाथ तरे नायगाव आणि भरत वतरे यांच्या सहकारी समूहाच्या खारभाव या स्पर्धेसाठी विशेष मेहनत ज्यांनी घेतलेली आहे त्यांचा नाम मिळवले का नक्कीच करावं लागेल. किंग मेकर ऑफ खारभाव अल्पेश कारभारे, प्रिन्स ऑफ खारभाव राहुल कारभारे, बुम बुम मयूर तरे, अमोल अमय कारभारे, सागर कारभारे, उमेश तरे, जांतराचा खारभाव आणि नवीन कप खारभाव यांच्या माध्यमातून अपार मेहनतीमधून ही स्पर्धा आपल्यापर्यंत साकार झालेली आहे. आपण पाहतो आता उपतालुका प्रमुख चषक 2020 आपण आपल्या टीव्ही स्क्रीन मध्ये बघताय. आशापुरा पूनम हिल रेरा रजिस्टर आहे लक्षात ठेवायचं ज्यांना कुणाला ह्या आशापुरा पूनम हिल मध्ये ब्लॉक रूम्स पाहिजे असतील रूम घ्या ब्लॉक घ्यायचा असेल त्यांनी संपर्क साधायचा आहे. नितीन अनंत पाटील युवा नेता यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. आपल्या टीव्ही स्क्रीन मध्ये आपण पाहत आहात आता रजिस्टर आहे रेरा रजिस्टर आहे लक्षात ठेवायचं आशापुरा पूनम हिल खारभाव. तर निसर्गाच्या सानिध्यात एक बसलेलं गाव आपण पाहतोय खारभाव आणि इथे रेरा मान्यताप्राप्त पूनम हिल्स आशापुरा पूनम हिल्स अशी रेसिडेन्सी आहे आणि या अगेच संपूर्णपणे आपल्याला बँक लोन उपलब्ध होईल. आपल्याला योग्य दरामध्ये अतिशय आपल्या स्वप्नातलं घर उपलब्ध होईल या खारभावच्या गावामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय न्यू इन्क्लब खारभाव आणि जाणता राजा ग्रुप खारभाव आयोजित उपतालुका प्रमुख चषक 2020 आज स्पर्धेचा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवशी 10 संघ या स्पर्धेत दाखल होत आहेत आणि आज आपण पाहतोय की या दुपारच्या सत्रानंतर जशी एकंदरीत आपल्याला सर्वांना भूक लागलेली असते तिथे मात्र फलंदाजांना जास्त भूक लागते आणि आज या स्पर्धेमध्ये आणखीन एक विक्रम नमूद होतोय. सलामीवीर आलेले 2 फलंदाज आतिश आणि परेश नाबाद 58 धावा येथे मात्र भागीदारीने रचत आहेत आणि 59 धावांचं लक्ष न्यू सिद्धिविनायक स्पोर्ट्स अंजोर या संघासमोर प्रस्थापित करतायत. प्रत्येक संघ एक वेगळा संदेश एक वेगळी प्रेरणा आणि एक वेगळी चालना घेऊन येत असतो. एक मार्च ते 5 मार्च 5 मार्च रोजी भिवंडीचे सन्माननीय खासदार कपिल पाटील साहेब यांचा वाढदिवस आणि त्याचं औचित्य साधून खासदार चषक डे नाईट स्पर्धा याच मैदानावर 40+ आणि ग्रामीण क्रिकेट असं संमिश्र क्रिकेट नंदकिशोर क्रिकेट टीम खारभाव 40+ आणि योगेश पाटील यांच्या मार्फत आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा. ज्या ज्या इच्छुक संघांना या स्पर्धेत भाग द्यायचा असेल त्यांनी कृपया योगेश वसंत पाटील यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. हर्षल मडवी सर्वेश कारभारे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. प्रशांत पहिला चेंडू अतिशय टेक्निक पूर्व खेळतोय आणि मैदानाचं सौंदर्य सादर करणारा आपण पाहतोय कव्हर क्षेत्रामधून खेळलेला अप्रतिम फटका जाणता राजा चौकार. शेळमता वळ बी संघामध्ये हर्षळ हा जो खेळाडू आहे त्यांनी जर झेल टिपला तर सर्वेश कारभारे यांच्याकडून 100 रुपयाचा आर्थिक पारितोषिक हर्षलसाठी. आकाश मुकादम यांचं देखील शुभागमन होत आहे त्यांचं देखील हार्दिक स्वागत. प्रशांत रॅटम अराउंड वेकेंड आता मात्र चेंडूला लॉफ केलं जात आहे चेंडू हवेमध्ये
प्रतीक येतोय, मात्र प्रतीक झेल इथे ड्रॉप करतोय, जीवनदान मिळतोय इथे फलंदाजाला, दोन धावा देखील मिळत आहेत, दोन धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 6 वर. पहिला चेंडू आपण पाहिला, 4 धावा, अप्रतिम फटका खेळला होता कव्हर क्षेत्रामध्ये तो फलंदाज संकेत, आणि त्याला साथ देतोय तो नाष्टगेंडला प्रीतम. 59 धावांचा पाठला कशा पद्धतीने करावं याची रणनीती, याचे डावपेच हे दोन सलामीवीर राखतायत. प्रशांत पुढचा चेंडू, सॉरी एक चेंडू बॅटच्या आउटसाइड एक चाटून चेंडू वळतोय तो गली क्षेत्राकडे, मात्र 1000 समाधान. 1 धावाने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 7 वर. प्रतिषटकामध्ये सरासरी जर आपण पाहिली तर 14.25 ची सरासरी, 59 धावांचं हे लक्ष पूर्ण करण्यासाठी आवश्यक असेल. येथे मात्र फलंदाजी करणाऱ्या न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाला. प्रशांत राईट अप अराउंड विकेट, शॉर्ट डिलिव्हरी, बॅटची एज, चेंडू शॉर्ट लेग मधून वळतोय फाईन लेग क्षेत्राकडे, मात्र जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतोय तो प्रीतम हा फलंदाज. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते ती 9 वर. 9 धावा धावपळ का बर. प्रशांत एक अनुभवी गोलंदाज, मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव प्रशांतच्या गाठीशी. प्रशांत राईट अम राऊंड विकेट, लोअर फुटचा चेंडू बी शेप मध्ये खेळतोय, लॉंग ऑफ क्षेत्र निवडतोय, अतिशय योग्य क्षेत्र निवडलं आणि चेंडू सरळ सीमारेषे बाहेर जातोय, जाणता राजा चौकार. शिवागमन झालंय जेतू गवळी यांचं, जेतू गवळी यांचं या क्रीडानगरीमध्ये शिवागमन झालंय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. स्वयंभू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि या स्पर्धेसाठी नक्कीच बहुमूल्य योगदान त्यांनी दिलंय. मोठा फटका, फोर्सफुल खेळतोय शेंडू काऊ कॉर्नर क्षेत्राच्या वरून न्यू क्लब टाइमला मानवंदन. सरासरी आवश्यक होती 14.25 ची, मात्र पहिल्या षटकात दिमागदार पायाभरणी करताना न्यू सिद्धिविनायक अंजू संघ एक हम भी तुमसे कम नाही असं सांगताना 19 धावा उभारतोय. 19 धावा पहिल्या षटकात, अतिशय दिमागदार फलंदाजी या शक्ती खेळाच्या या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण अंजूर संघामार्फत पाहतोय. बरेच नवोदित खेळाडू या संघामध्ये आहेत आणि नक्कीच नवोदित खेळाडूंना नक्कीच खूप आशादायी क्रिकेट या मैदानावर पाहायला मिळतोय. प्रशांत 19 धावा खर्च केल्यानंतर आता मात्र जबाबदारी स्वीकारतोय तो परेश भोईर. वैयक्तिक पहिलं सांघिक महत्वपूर्ण हे दुसरं षटक. येणाऱ्या काळामध्ये कारवामध्ये आपण बऱ्याच विकास कामांना पाहणार आहोत, बऱ्याच बदलाव आपण पाहणार आहोत, कारण आता इथे आपण पाहतोय बरीचशी संकुलं, बऱ्याचशा इमारती उभारल्या जात आहेत, बरेचसे गोडाऊन झोन देखील या परिसरामध्ये येत आहेत. दरम्यान पांड्या वल इथून श्रीमंत वल बी संघासाठी हार्दिक शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद पांडे, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. ठाणेकडे जाणारा रस्ता देखील या खारबाव गावातूनच जाणार आहे. 80 फूट असा रस्ता या खारबाव गावामधून ठाणे शहराकडे जाणारा रस्ता थोड्याच दिवसात आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळेल आणि नक्कीच ठाण्याच्या जवळ असणारं हे खारबाव गाव अतिशय लोकवस्तीने इथं गजबजलं जाईल. इथे बऱ्याचशा सुधारणा, बरीचशी विकास कामं होतील. परिषदेतोय वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी 19 धावा धावपळ का बर. राईट अप ओवर द विकेट, परिश सामना करेल फलंदाज संकेत. संकेत 7 धावांचं योगदान देतोय, तर 12 धावांचं योगदान प्रीतम मार्फत. इथं मात्र अंगिलप खेळतोय, लाजवाब स्ट्रोक साइड स्क्रीनच्या वर. अतिशय उत्कृष्ट फटका संकेत या षटकाने, शुभ संकेत दिलेले आहेत न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघासाठी.
टिटफॉट टॅट उत्तर दिलं जाईल निसुद्धा एक अंधुरा संघाकडून असं संकेत देताना जणू काही संकेत फलंदाज. अप्रतिम फटका, विलोभनीय फटका, नक्कीच प्रीतमला योग्य साथ. जसं आतिशनी परेशला साथ दिली होती तशी इथे मात्र संकेतला प्रीतमची साथ, प्रीतमला संकेतची साथ. नवसंख्या 25, मनीष पुढचा चेंडू. इथे मात्र बॅटची एज सुदैव कुठल्याही क्षेत्ररक्षक यष्ट्यांच्या समीप विकेट किपरच्या जवळ नव्हता. दूरवर असलेला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येतोय फ्लायस्लिप क्षेत्रामध्ये तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी फलंदाज संकेतला. दरम्यान अंजूर येतो ना, अक्षय पाटील यांनी अंजूर संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. गावती वडगर संघाकडूनही आयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत, ज्यांनी 15 मध्ये काले राज्यात सरपंच उपसरपंच चषक पटकावला होता. पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा मानस. मात्र ज्या पद्धतीनं चेंडू मध्ये परिवर्तन केलं, गती परिवर्तन, दिशा परिवर्तन, थोडस हलवार चेंडू हाताळलाय गोलंदाज परेशनं आणि त्याच कारण असो संभ्रम निर्माण झाला की कशा पद्धतीनं खेळू, फ्रंटफुटला येऊ की डावा पाय पुढे घेऊ. मात्र चेंडू निर्धाव पदधावित त्याचा वापर, चेंडू हॉबेमध्ये, यष्टीरक्षकाला सुवर्ण संधी आणि ते मात्र पहिलं विकेटचं पतन, पहिला फलंदाज कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद. नक्कीच एक ब्रेक थ्रूची आवश्यकता होती इथे शिलुमाता वर्ल्ड बिहार संघाला आणि परेश भोईर आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून देतोय. पहिल्या विकेटचं पतन इथे होत आहे आणि पहिला फलंदाज आपण पाहतोय प्रीतम हा बादून पॉलकडे परतताना. प्रीतमने चांगलं योगदान दिलं संघासाठी, 12 धावांचं योगदान प्रीतम देतोय. आता मात्र प्रतीक येतोय, नाश्ते एंडला प्रतीक असेल, स्ट्राईक एंडला संकेत, एक चौकार आणि एक षटकारांच्या मदतीने 14 धावांचं योगदान संकेत मार्फत मिळतोय. परेशला पहिलं ब्रेक थ्रू देण्यात यश संपादित होते. पॅक फुटला जातोय, चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय तर शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये एक धाव येते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सार्थकी ठरतोय, यशस्वी होतोय आणि या 2 धावा पूर्ण. धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 28 वर. चांगले रनिंग बिटवीन द विकेट, दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेल पाहायला मिळतोय आणि 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावीने धावसंख्या घडून झाली ते 28 धावा धावपळकावर. निम्मा पल्ला इथे मात्र जवळपास पूर्ण झालेला दिसतोय. 28 धावा धावफळकावर, 59 धावांचं लक्ष, 13 चेंडू आणि 31 धावांची गरज, 13-31 असं समीकरण. परेश इथे मात्र ओव्हरपिच दिलेली होती, ऑन दी अप खेळतोय चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, आतिश पाटील मार्फत अप्रतिम क्षेत्ररक्षण, साजिशी फेकी आणि फक्त 1000 समाधान व्यक्त करावं लागेल ते फलंदाज संकेतला. 1 धावीने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 2 षटकांच्या अंती, 1 गडी बाद, 29 धावा. सांगा सुभाष, एकंदरीत आपण समीकरण जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे, काय म्हणशील या स्थितीबाबत? नक्कीच, अजून मी तर म्हणेन फिफ्टी फिफ्टी अवस्थेमध्ये हा सामना आहे, कारण आपण फक्त एक फलंदाज फक्त बाद झालेला आहे आणि निश्चितपणे अंजोर संघाकडे चांगली बॅटिंग लाईन आहे. 2 षटकांची समाप्ती झालेली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा, येणाऱ्या 2 षटकांमध्ये अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. सरासरीचा विचार केला तर 15 धावांची सरासरी मेंटेन करावी लागेल. तसा सामना जर बघितला तर समान स्थितीमध्ये आपण पाहतो दोन्ही संघांना इथून समान संधी आहे जिंकण्याची. इथे मात्र या षटकावर पूर्ण अवलंबून असेल की कुठला संघ विजयाच्या दिशेने जाईल, कुठला संघ परवाच्या खाईत जाईल. कारण 12 चेंडू 30 धावा कठीण आव्हान नाहीये, प्रति षटकामागे 15ची सरासरी आवश्यक आहे. दोन्ही फलंदाज चांगल्या दर्जाचे आहेत, चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहेत, मात्र ही जबाबदारी कोण पार पाडेल, गोलंदाज की फलंदाज? दरम्यान लसित मलिंग, भिवंडे, अजित डाके, अंजूर येथून खास करून संकेतसाठी निश्चितपणे अंजूर संघासाठी आयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच आमच्या कॉमेडी पॅनलसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद लसित मलिंग, भिवंडे, अजित डाके, अंजूर, आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. आतिश पाटील, अनुभव प्रशांत कडे अनुभव होता, मात्र प्रशांत 19 धावा पहिल्या षटकात खर्च केल्या होत्या. आता मात्र आतिश पाटील स्वतः जबाबदारी स्वीकारतोय आणि शिवमाता वळ बी संघाचं हे 30 महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी आतिश इथे मात्र मोर्चे मांडणीवर खेळण्यासाठी आपण पाहतोय सज्ज होताना पुन्हा एकदा संकेत हा फलंदाज, तर नॉन स्ट्राइक एंडला प्रतीक याला आपण पाहतोय.
12-30 असं समीकरण असं सूत्र इथे मात्र आतिश मार्ग सोताना लेफ्ट आर्म अराउंड विकेट पहिला चेंडू बॅटची कडा चाटल्यानंतर आपण पाहतोय चेंडू मात्र पायाला स्पर्श करतो चेंडू लेग बायचा इशारा नक्कीच अतिशय उत्कृष्ट चेंडू शरीराचा वेध घेणारा चेंडू होता लेग बायचा इशारा होतो पंचांकडनं मात्र हे चेंडूवर अपूर्णपणे परीक्षा पाहिली होती गोलंदाज आतिश पाटील यांनी फलंदाजाची आतिशने अतिशय चांगल्या दर्जाचा चेंडू हाताळला होता मात्र प्रभाव दाखवू शकला नाही तो फलंदाज लेग बायच्या स्वरूपात काय होईना एक धाव मिळते धाव संख्या पोहोचते 30 वर 29 धावांची गरज 11 चेंडू शिल्लक 11-29 असं समीकरण प्रथमच पंचांची अधिकृत गाठ घेताना फलंदाज प्रतीक याला आपण पाहतोय शरीरानं थोडस सुदृढ असं त्याचं शरीराचं वर्णन आतिश अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय हॉपॉल युवरा घेऊन चेंडूला लॉफ केलं होतं लॉफ्टेड फटका प्रतीक याच्या बॅट मधून निघालेला अप्रतिम षटकार बॉटम एंडचा चांगला वापर आणि चेंडू ज्यावेळी बॅटला लागला होता त्याच्यावर मोर उमटली ते षटकाराची अप्रतिम फटका अप्रतिम फुटवर टायमिंग टेक्निक पॉवर या सर्वांचा मिलप समन्वय आपल्याला पाहायला मिळाला या फटक्यामागे धावसंख्या वेगाने पुढे सरकते 36 वर आता मात्र 23 धावांची गरज असेल 10 चेंडू 23 धावा नक्कीच अतिशय उत्कृष्ट सामना रंगताना दिसतोय नेट टू नेट फाईट आणि हेड टू हेड मुकाबला पाहायला मिळतोय शिलोमध्ये वर्ल्ड बी आणि न्यू सिद्धनायक अंजोर या दोन संघामध्ये आतिश प्रतीक साडे आता मात्र हलक्या त्यांना फक्त डिफेन्सिव्ह होत्या फक्त चेंडूला पंच करतोय एक धाव घेण्यात समाधान व्यक्त करतोय प्रतीक त्याला साथ देतो संकेत असंख्या एक निपुडे सरकताना पोहोचते 37 वर चेंडू शिल्लक आहेत ते 9 आणि धावांची आवश्यकता असेल ती 22 धावांची गरज 9 चेंडू मध्ये आतिश सामना करेल संकेत लेफ्ट आर्म अराउंड विकेट शॉर्ट डिलिव्हरी फक्त चेंडूला अप्पर कट पद्धतीनं खेळण्याचा मानस चेंडू गली क्षेत्राकडे वळतोय जोपर्यंत चेंडू अडवला जाईल फक्त एकच धाव घेण्यात समाधान व्यक्त करतोय संकेत धावसंख्या एक निपुडे सरकताना पोहोचते ती 38 वर 21 धावांची गरज चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू 21 धावा एखादा मोठा फटका या सामन्याचं चित्र समीकरण बदलू शकतं चेंडूला पूल केलं जात आहे चेंडू काऊ कोणा क्षेत्राकडे आणि आपण पाहतोय चेंडू सी मारेशी बाहेर जातोय 4 धावांसाठी जाणता राजा चौकार फक्त प्रतीकला माहिती होतं की तो सीमारेषा क्रॉस करतोय बाकी सर्वांना वाटलं होतं तो फिल्डिंग करतोय कारण सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावर आल्या कारणानं त्याला भान राहिलं नाही परेशला पुढचा चेंडू आतिश सुरेख चेंडू सुरेख फटका चेंडू सीमारेषी लगत अडवला जातोय अप्रतिम क्षेत्रक्षणाचं प्रात्यक्षिक सादर करताना प्रतीक खरंच खूप कौतुकास्पद क्षेत्रक्षण एकच धाव समाधान गोपाळांनी कृपया पडदा धरू नका कृपया छोट्या मुलांनी पडदा धरू नका विनंती असेल तर इथे एक धाव मिळते एका धावीने धावसंख्या पोहोचते 43 वर आता मात्र रंगतदार उत्कंठा वर्धक आणि रोमांचकता निर्माण झाली या सामन्यामध्ये कारण 43 धावा झाल्यात 6 चेंडू आणि 16 धावांची गरज नक्कीच 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे रंगतदार निर्माण नक्कीच झालेल्या या सामन्यामध्ये कारण अतिशय उत्कृष्ट फलंदाजी संकेत यांनी केलेले आतापर्यंत सलामीला येऊन एक बाजू लावून दडलेली आहे आणि त्याला चांगली साथ देताना प्रतीक हा फलंदाज 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे अजूनही समान स्थिती आपण पाहतोय 50-50 अवस्थेमध्ये हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय इथे मात्र रंगत निर्माण केले ते फलंदाज प्रतीक आणि त्याचा साथीदार संकेतनं
कारण प्रतीकनी एक अप्रतिम षटकर्ण नगेच त्यातले आत्मविश्वासाचं प्रतीक किंवा एकंदरीत त्याचा गुणवत्ता सादर केली होती. आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की आता मात्र एक रंगत निर्माण करणारा हा सामना रंगतोय या खारबावच्या धर्तीवर. उपतालुका प्रमुख चषक 2020 या स्पर्धेतून वेळ जास्त खर्च करू नका. शिवमता वळ बी संघाला विनंती सूचना. अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देतोय वैभव. सुभाष आपण जर या षटकाचा विचार केला तर संपूर्ण जबाबदारी असेल ती वैभववर आणि त्याचप्रमाणे फलंदाजी करणाऱ्या संकेत आणि प्रतीकवर. नक्कीच वैभव हा आता मात्र गोलंदाजी मार्कवर असणार आहे आणि जे काही गमवायचं असेल ते वैभव याला आणि जेही काही कमवायचं असेल ते वैभव या गोलंदाजाला. कानाई स्पोर्ट्स पाये संघाचा कर्णधार आपण तयारीत राहायचंय. कानाई स्पोर्ट्स पाये प्रवेश देवळीकर यांचा संघ आपण एक्शन मध्ये पाहणार होता. अखे टीम सज्ज झालेली आहेत असा आवाज येतोय. पहिला चेंडू शॉर्ट डिलिव्हरी चेंडूला हुक करण्याचा मान चेंडू वर. नक्कीच अतिशय उत्कृष्ट रनिंग झेल आपण पाहतोय मिडिक रेजर मध्ये आणि मोरेसर हा झेल कदाचित या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकेल. अतिशय कौतुक असेल. अनुभव अतिशकडे खूप चांगला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं गोलंदाजी, चांगली फलंदाजी या तिन्ही गोष्टीमध्ये परिपक्वता अतिश पटेल मध्ये आहेत आणि त्याचा आपण पाहतोय प्रत्यय इथे मिळतोय. 5 चेंडू 16 धावा. दरम्यान युवासेना तालुका सचिव राजू पाटील वडनोगर यांच्याकडून या आयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद राजू पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. या चेंडूवर बरंच काही अवलंबून असेल खेळण्यासाठी. इथे मात्र संकेत नॉन सेकंडला विकी राईट ऑफ द विकेट शॉर्ट डिलिव्हरी आणि इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा मध्ये पहिली विकेट हॅट्रिक नोंदली गेली होती. फ्रेट सोपर्द यांनी नक्कीच पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता आणि आजच्या दिवशी 1999 मध्ये इंग्लंडचा गोलंदाज डेरन गॉग यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. तर गोलंदाज विकेट हॅट्रिकवर आहे वैभव. आदरणीय रंगनाथ पाटील साहेब प्रेम डेकोरेटर्सचे मालक पवन डेकोरेटर्सचे मालक हे सर्व आपण शो जो पाहतोय संपूर्ण मंडप व्यवस्था सर्व ही त्यांची देण आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. रंगनाथ पाटील खारबाव यांचं हार्दिक स्वागत. ऑन हॅट्रिक गोलंदाज वैभव. इथे मात्र ज्येष्ठ उद्ध्वस्त प्रेशर प्रेशर आणि प्रेशर आता मात्र निर्माण झालाय तो फलंदाजी करणाऱ्या अंजूर संघावर. 3 चेंडू शिल्लक आणि 16 धावा. आपण पाहिलं 2 षटकार आणि 1 चौकार आवश्यक असेल विजयासाठी. मात्र ही खेळी साकारू शकेल का हा फलंदाज हा प्रश्न विचारतोय हॅट्रिक प्राप्त करणारा गोलंदाज वैभव. नक्कीच पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधील आपल्याला बाल मिळतोय वैभव या गोलंदाजाकडून. काने में ट्विस्ट आपण पाहतोय काय दडलं या 3 चेंडूमध्ये. वैभव सामना करेल फलंदाज मयूर. इथे मात्र आणखीन एक फलंदाज
यश आहे. उत्कृष्ट गोलंदाजीबरोबर हंगामाच्या सुरुवातीला जो पहिला चषक झाला होता, जो अनुमान आयोजित नगरशोक चषक, त्या चषकामध्ये जेव्हा गोरसे संघाच्या मयूर केने या गोलंदाजाने सलग चार चेंडूंवर चार विकेट घेण्याचा पराक्रम केला होता आणि त्या विक्रमाची बरोबरी करताना श्रीमाता वर्ल्ड बी संघाचा गोलंदाज वैभव सलग चार चेंडूंमध्ये चार फलंदाजांना आतापर्यंत बाद केले. अंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर हा कारनामा श्रीलंकेच्या लसित मलिंगा याने केला होता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध. बरेचसे असे खेळाडू आहेत की ज्यांनी कधी कधी चार गडी कधी कधी पाच गडी देखील बाद झालेत बाद केलेत, मात्र या स्पर्धेमध्ये हा विक्रम प्रस्थापित करतोय गोलंदाज वैभव. वैभव चार गडी चार चेंडूमध्ये बाद करतोय. पुढचा चेंडू वैभव मार्फत राईट आर्म ओवर द विकेट. आणखीन एक चांगला सुरेख चेंडू. हे निर्धाव षटक असेल का हा देखील प्रश्न असेल, कारण चार गडी तर बाद केलेत आणि हा पाचवा चेंडू देखील डॉट टाकलाय निर्धाव टाकलाय अप्रतिम गोलंदाजी वैभव मार्फत. खरं खूप वाखाणण्याजोगं कौशल्य त्यांनी या गुणवत्तेतून सादर केले. शेवटचा चेंडू आता इथे मात्र हा चेंडू वाईटच्या स्वरूपात अडवला जातोय मात्र सीमारेषी लगत आणि एक दोन धावा मिळतात वाईटच्या स्वरूपात. दोन धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोचते ते 45 वर. अजूनही 14 धावांची गरज असेल विजयासाठी. एका चेंडूमध्ये 14 धावा. आता मात्र सुरेख चेंडू निर्धाव चेंडू आणि अशा पद्धतीनं 14 धावांनी पराभव स्वीकारतोय न्यू सिद्धिविनायक अंजूर संघ. मात्र अंजूर संघ आणि शिवमाता वळ बी संघ दोन्ही संघांना विनंती असेल आपण दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी शेक हँड करूनच या सामन्यातून निरोप घ्यावा, कारण मैत्रीपूर्ण भावनेतून ही लढत झाली आहे. आणि लगेच शिवमाता वळ संघाचा कर्णधार आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचंय आणि त्याचप्रमाणे या सामन्याचा शिल्पकार मॅन ऑफ द मॅच. नक्कीच खरं तर आमच्याकडे तीन ऑप्शन होते, त्यामध्ये डावखुरे शैलीचा फलंदाज आतिश पाटील, बुम बुम परेश भोईर आणि त्यानंतर शेवटचं षटक आलं होतं वैभव याने. मात्र नक्कीच ऑलराउंडर प्रदर्शन करणारा ज्याने फलंदाजी करताना 26 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं आणि गोलंदाजी करताना एक विकेट प्राप्त केला होता तो अष्टपैलू खेळाडू परेश भोईर. परेश भोईर ठरतोय या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच किताब परेश भोईर याला प्राप्त होतोय. अभिनंदन शिवमाता वळ बी संघ, अभिनंदन परेश भोईर. टॉस बॉक्स कडे यायचंय कर्णधार शिवमाता वळ बी संघाचा आणि कान्हाई पाये संघाचा कर्णधार देखील टॉस बॉक्स मध्ये उपस्थित. आमच्या मॅन ऑफ द मॅच आम्ही बोलतोय भरतजी वतारी यांच्याकडे. धन्यवाद मोरे सर. तर परेश भोईर मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय सन्माननीय श्री अमित भोईर दादांना की आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी प्रदान करायची आहे. सचिन जाधव यांनी ही ट्रॉफी दिलेली आहे आपल्याला. तसेच सन्माननीय श्री मनोज म्हात्रे खारबागावचे उपसरपंच यांच्या सौजन्याने गिफ्ट दिलेलं आहे. तो आकाश मुकादम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्याने सुपूर्द करायचं आहे.